आहाडी कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 10 वर्षे विश्वासाची. इथे होईल सुखाच्या क्षणांची भरभराट. सिद्धी गणेश पार्क, 1 RK आणि 1 BHK लक्झरियस फ्लॅट, 75 फ्लॅटचा भव्य गृह प्रकल्प. भारत पेट्रोलियम पंपासमोर कोकिसरे नारकरवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ऑफिस तळेरे बाजारपेठ कणकवली. बुकिंग साठी संपर्क मोबाईल क्रमांक 94-23-80-57-09 98-90-21-98-88. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात जैतापूर ग्रामपंचायत हद्दीतल्या आनंदवाडी इथं ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक विहिरीत गायीची पाळी पडल्यानं दुर्गंधी पसरली होती. बरेच दिवस झाल्यानं या मृत पाळीला किडे पडले होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आलं होतं, परंतु पाणी भरलेल्या विहिरीतून किडे पडलेल्या पाळीला काढणं कठीण होत होतं. ही घटना स्थानिकांना कळून देखील सरपंच दौऱ्यावरून येईपर्यंत वाट का पाहण्यात आली असा सवाल विचारला जातोय. दरम्यान दौऱ्यावरून परतलेल्या सरपंच रेखा कोंडेकर यांनी तत्परता दाखवून ही पाळी विहिरीवर काढून विहीर साफ करून घेतली. आनंदवाडी इथल्या सार्वजनिक विहिरीत पडलेल्या या मृत पाळीवरून सोशल मीडियामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. किडे पडलेल्या त्या मृत पाळीला बाहेर काढायचं सोडून व्हॉट्सअप वॉर सुरू ठेवण्यात काहींनी धन्यता मानली. जैतापूरच्या सरपंच रेखा राजन कोंडेकर या 2 दिवसाच्या दौऱ्यावर बाहेर होत्या. मात्र जैतापूरला परतल्यावर लगेचच त्यांनी या गंभीर विषयाला हात घालत त्या पाडीला स्थानिक ग्रामस्थांना हाताशी घेऊन बाहेर काढलं. यामध्ये महेश मांजरेकर, दीपक पडेलकर, संदीप शेटिये, संतोष साळवी आणि ग्रामपंचायत कर्मचारी सचिन कातकर यांनी यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. आनंदवाडीतील ही विहीर गेले 15 दिवस पंप नादुरुस्त कारणास्तव बंद होती. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पाहणीत विहिरीत गायीची पाळी पडून मृत झाल्याचं लक्षात आलं. या मृत पाळीला जाळ्यामध्ये अलगद भरून विहिरीच्या बाहेर काढून जमिनीत खड्डा मारून निर्जंतुक करून दफन करण्यात आलं. सरपंच रेखा कोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. विहिरीचं पाणी 4 वेळा उपसा करून ते पाणी निर्जंतुक करून वैद्यकीय तपासणी झाल्यावर नळाद्वारे सोडण्यात येईल अशी माहिती सरपंच रेखा कोंडेकर यांनी दिली. यावेळी जैतापूर ग्रामपंचायत उपसरपंच श्रुती मांजरेकर, सदस्य दिवाकर आडवीरकर, अनुजा दांडेकर, राजन कोंडेकर, सचिन नारकर, दीपक पडेलकर, संदीप शेटिये, चारुदत्त मांजरेकर, संतोष साळवी, सचिन कातकर, राजप्रसाद राऊत उपस्थित होते. या साफसफाईसाठी महेशबाबा मांजरेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. सचिन नारकर, कोकण नाव, जैतापूर.